नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण हा व्हिडिओ बनवतोय. हेल्थ आय डी कार्ड आता संपूर्ण देशामध्ये सुरू झालेले आहे. फक्त 2 मिनिटांमध्ये आपण स्वतःचे हेल्थ आय डी कार्ड ऑनलाईन काढू शकतो, तेही फ्रीमध्ये. या हेल्थ आय डी कार्डलाच आपण डिजिटल हेल्थ कार्डही म्हणू शकतो. ह्या हेल्थ कार्डनुसार आपण आपल्या आरोग्याचे हेल्थ रेकॉर्ड एका कार्डवर सेव्ह करतो. म्हणजे ज्या प्रकारे आपल्याला एक आधार कार्ड आहे आणि आधार कार्डचा नंबर आहे, त्याच प्रकारचं एक हेल्थ कार्ड आय डी आपल्याला मिळणार आहे. त्याच्यावर आपला हेल्थ आय डी असेल. हा आय डी आपल्या आत्तापर्यंतच्या आरोग्याच्या रेकॉर्ड सगळा त्या आय डीवर सेव्ह करून ठेवतो. तर नेमकं हे हेल्थ आय डी कार्ड काय आहे, ह्याचा उपयोग काय आहे आणि हा ऑनलाईन कसा काढायचा, याबाबतची सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल आणि स्वतःचं हेल्थ कार्ड ऑनलाईन 2 मिनिटांमध्ये घरबसल्या फ्रीमध्ये काढता येईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. सर्वप्रथम पाहूया हे हेल्थ आय डी कार्ड म्हणजे नेमकं काय आहे. आपण सर्वजणच तपासणीसाठी नेहमी वैद्यकीय तज्ज्ञांकडे जात असतो. वैद्यकीय तज्ज्ञ आपली तपासणी करत असतात आणि त्या संदर्भात आपल्याला असलेला रोग, त्याचं निदान, आपल्याला दिलेली औषधं आणि ह्याआधीचा आपल्या रोगाचा इतिहास अशा प्रकारच्या कागदांची एक फाईल तयार करून देत असतात. मग ही फाईल म्हणजे सर्व डॉक्युमेंट आपली एका फाईलमध्ये एकत्र असतात. तर हेल्थ आय डी कार्ड म्हणजे या फाईलचंच एक डिजिटल स्वरूप आहे. या हेल्थ आय डी कार्डला एक 14 अंकी युनिक आय डी असतो. जसा आपल्याला प्रत्येकाला आधारचा एक युनिक आय डी नंबर मिळत असतो, तसाच आपल्या प्रत्येकाचं हेल्थ आय डी कार्ड येईल आधार कार्ड सारखं आणि त्याला 14 अंकी एक युनिक आय डी असेल. या आय डीवर आपल्या आरोग्याचा सर्व डेटा सेव्ह असतो आणि हा आय डी क्रमांक सेंट्रल सर्व्हरशीही जोडलेला असतो. म्हणजे हा आय डी कार्ड जर कोणी त्यांच्या कम्प्युटर स्क्रीनवर टाकला तर आपल्या आरोग्याविषयीची सर्व डेटा त्यांना मिळून जातो. आपल्याला कोणतीही फाईल, कोणतंही डॉक्युमेंट वागवण्याची गरज नाही. यामुळे नागरिकांना आरोग्य सुविधा देणे सोपं जाईल आणि यामध्ये नागरिकांच्या आरोग्यसंबंधित रेकॉर्डही सहजपणे पाहता येईल. तर अशा पद्धतीचे हे हेल्थ आय डी कार्ड आहे. आता हेच हेल्थ आय डी कार्ड आपण आपल्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून ऑनलाईन कसं काढायचं, याचा सर्व सविस्तर स्टेप बाय स्टेप माहिती आता इथे पाहूया. सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये ब्राउझर ओपन करायचा आहे. मोबाईलवरही जर तुम्ही प्रोसेस करत असाल तर मोबाईलची स्क्रीन आडवी पकडा आणि तिथे टाईप करा ndhm.gov.in. ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही दिली आहे आणि स्क्रीनवरही दिसत असेल. ही लिंक टाका, सर्च करा, तुमच्यासमोर नॅशनल हेल्थ अथॉरिटीची ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल. सर्वप्रथम या वेबसाईटवर एक पॉपअप येईल, तो तुम्हाला क्लोज करायचा आहे आणि हे पेज जे आलेलं आहे ते खाली स्क्रोल करायचं आहे. पेज खाली स्क्रोल केल्यानंतर इथे आपल्याला हेल्थ आय डीचा एक सेक्शन दिसतोय आणि या सेक्शनमध्येच क्रिएट हेल्थ आय डी असं एक बटन दिसतं आहे. या क्रिएट हेल्थ आय डी या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या क्रिएट हेल्थ आय डी या बटनवर क्लिक केल्यानंतर या वेबसाईटचं नवीन पेज आपल्यासमोर आता आपल्याला ओपन झालेलं दिसेल आणि इथे क्रिएट युअर हेल्थ आय डी असा एक हेडिंगही दिसेल. इथूनच आता आपल्याला सर्व प्रोसेस सुरू करायची आहे. हे पेज खाली स्क्रोल केल्यानंतर जनरेट युअर हेल्थ आय डी असा एक सेक्शन दिसेल. इथे 2 ऑप्शन दिसत आहेत की जनरेट व्हाया आधार, म्हणजे आपण आधार कार्डला मोबाईल नंबर जर लिंक असेल तर जनरेट व्हाया आधार म्हणजेच आधार कार्ड थ्रू हेल्थ आय डी काढू शकतो. आणि जर आपला आधार कार्ड अस्तित्वात नसेल किंवा मोबाईल नंबर लिंक नसेल तर इथे खाली क्लिक हिअर असा ऑप्शन दिला आहे, त्याच्यावर क्लिक करून आपण ही प्रोसेस करू शकतो. तर आता इथं आपला आधार मोबाईल लिंक आहे तर आपण जनरेट व्हाया आधार या बटनवर क्लिक करूया. या बटनवर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम एक नवीन पेज ओपन होईल आणि इथे आपल्याला आधारच्या रकान्यामध्ये आधार नंबर व्यवस्थित बघून टाकायचा आहे. आपला आधार नंबर टाकून झाल्यानंतर फक्त आपल्याला एकदा चेक करायचा आहे टाकलेला आधार नंबर, आणि तो बरोबर असेल तर आपल्याला फक्त हे जे पेज आहे जे दिसत आहे ते खाली स्क्रोल करायचं आहे. हे पेज खाली स्क्रोल केल्यानंतर आय ॲग्रीचा एक चेकबॉक्स दिसेल, त्याला चेक करा आणि आय एम नॉट रोबोट हे एक चेकबॉक्स येतो आहे त्याला एक चेक करा. हे दोन्ही चेक केल्यानंतर खाली सबमिट बटन येईल, या सबमिट बटनवर आता आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर आपल्याला आता एक OTP आलेला दिसेल. तो आलेला OTP आपल्याला व्यवस्थित बघून इथे आधार OTP या रकान्यामध्ये टाकायचा आहे. OTP च्या रकान्यामध्ये आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवर आलेला OTP टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला सबमिट नावाचं बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे.
सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपला जो ॲक्टिव्ह मोबाईल आहे सध्याचा, जो तुम्ही मोबाईल नंबर रेग्युलर वापरता, तो मोबाईल नंबर फक्त तुम्हाला इथे द्यायचा आहे नवीन पेजच्या या रकान्यामध्ये. आणि परत एकदा आपल्याला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक OTP येणार आहे. ज्या टाकलेल्या मोबाईल नंबरवर जो तुम्हाला OTP आता मिळेल, तो OTP पुन्हा एकदा आपल्याला इथे OTPच्या रकान्यामध्ये टाकायचा आहे. आलेला OTPच्या रकान्यात टाकून झाल्यानंतर पुन्हा एकदा सबमिट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर आधार कार्डला लिंक असलेली सर्व माहिती युअर प्रोफाईल या पेजवर आपल्याला आलेली दिसेल. आपला फोटो, आपलं नाव, आपली बर्थ डेट, त्याबरोबर जेंडर, अशा प्रकारची माहिती आलेली दिसेल. या पेजवर फक्त आपल्याला PHR ॲड्रेस या रकान्यामध्ये आपलं युजर नेम तयार करून टाकायचं आहे. आणि त्यानंतर ईमेल या रकान्यामध्ये आपला ईमेल आय डी टाकायचा आहे. ही दोन माहितीच फक्त आपल्याला इथे भरायची आहेत. बाकी रकान्यांमध्ये आपली सर्व माहिती आधारला लिंक असल्याने येऊन जाईल. ही सर्व माहिती एकदा चेक करा आणि खाली असलेल्या सबमिट बटनवर आता आपल्याला क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर युअर प्रोफाईल हॅज बीन अपडेटेड असा मेसेज आलेला दिसेल आणि युअर हेल्थ कार्ड हॅज बीन जनरेटेड असा मोठा मेसेज स्क्रीनवर दिसेल. हे पेज खाली स्क्रोल केल्यानंतर आपलं जनरेट झालेलं हेल्थ आय डी कार्ड आपल्याला इथे आता दिसत असेल. हे डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड हेल्थ आय डी कार्ड असं खाली बटन दिसतंय. या बटनवर आपल्याला फक्त क्लिक करायचं आहे. या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या सिस्टीममध्ये आपल्याला हे हेल्थ आय डी कार्ड इमेजच्या स्वरूपात आलेलं दिसेल. हे फक्त ओपन करा. हे असेल तुमचं हेल्थ आय डी कार्ड. तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतःचं हेल्थ आय डी कार्ड स्वतःच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून फक्त 2 मिनिटांमध्ये घरबसल्या काढू शकता. ही माहिती आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला नॉलेजेबल वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अजूनही तुम्ही चॅनेलवर नवीन असाल किंवा चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे जेव्हा असे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आमच्या चॅनेलवर अवेलेबल होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आणि तुम्हाला फ्रीमध्ये सर्व माहिती मिळत राहील. धन्यवाद.